और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। तुर्बे में पालक मंत्री एकनाथ शिंदे का ऐलान, नवी मुंबई में शुरू होगी SRA योजना, क्लस्टर में निर्मित होंगी जर्जर इमारतें। तुर्बे में भाजपा नगर सेवक सुरेश कुलकर्णी द्वारा आयोजित एक हल्दी कुमकुम कार्यक्रम में नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ने पूर्व मंत्री गणेश नाइक पर तीखा हमला बोलते हुए कहा कि नाइक ने सिर्फ सत्ता का दुरुपयोग कर अपनी झोली भरी, इसलिए नवी मुंबई की समस्याएं अब तक लंबित पड़ी हैं। शिंदे ने भरोसा दिलाया कि महाविकास आघाड़ी की सरकार जल्द ही नवी मुंबई की झोपड़पट्टियों के विकास के लिए SRA योजना लाएगी और शहर की जर्जर इमारतों के लिए थाने के तर्ज पर क्लस्टर योजना प्रारंभ करेगी। भाजपा नगर सेवक सुरेश कुलकर्णी की मांग को बल देते हुए नगर विकास मंत्री ने तुर्बे हाईवे पर उड़ान पुल और अंडरपास बनाने तथा डंपिंग ग्राउंड से हो रही समस्याओं के समाधान का भरोसा भी दिलाया। शिव प्रेरणा आणि स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी महिलांचं हळदी कुंकू समारंभ होता, महिलांचा गौरव समारंभ होता, कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि सुरेश कुलकर्णीने मला पालकमंत्री म्हणून कार्यक्रमाला बोलवलं आणि या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या देखील त्यांनी मांडल्या होत्या, त्यामुळे या भागाचा विकास त्याचबरोबर ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे यासाठी मी आलेलो आहे इकडे। सुरेश कुलकर्णी यांचं काम या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे। त्यांनी अनेक वर्षे इथं काम केलं आहे म्हणून महापालिका स्थापनेपासून सातत्याने ते इथून निवडून येत आहेत, हे त्यांचं काम बोलतं आहे। त्यामुळे हे सगळी जनता जी आहे ही त्यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे, प्रेम करणारे मतदार आहेत आणि हे पाहून खरंच मला देखील कार्यकर्ता म्हणून आनंद झालेला आहे। डंपिंग म्हणजे जे काय एक प्रकल्प आहे त्याची दुर्गंधी या ठिकाणी येऊ नये, लोकांना त्रास होऊ नये अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। नक्की यामध्ये हा प्रकल्प अपग्रेड केला पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये दुर्गंधी येता कामा नये, लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। सरकार कटिबद्ध आहे आणि जे जे काही करावं लागेल ते सरकार म्हणून पालकमंत्री म्हणून नक्की केलं जाईल। त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीचा पुनर्विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे। कली मुख्यमंत्री महोदय जी के शुभ हस्ते वहाँ पर क्लस्टर निर्माण का भूमिपूजन हुआ है, वहाँ पर लाखों लोग जो धोखादायक कमज़ोर बिल्डिंग है उसके अंदर रहते हैं, उनको मालिकाना हक से घर मिलेगा और उनका पुनर्विकास होगा। क्लस्टर के बेसिस पे, थाने के बेसिस पर यहाँ पर भी क्लस्टर जो कमज़ोर बिल्डिंग है, जो धोखादायक स्थिति में है, उनका भी पुनर्विकास निश्चित रूप से होगा और ये भी सरकार निर्णय जल्दी लेगी। तुर्बे स्टोर में इस कार्यक्रम का आयोजन युवा नेता महेश कुलकर्णी एवं शारदा ताई सुलस्कर द्वारा किया गया था। यहां मौजूद सांसद राजन विचारे और उपनेता विजय नाहटा ने विश्वास जताया कि SRA योजना से नवी मुंबई की 60,000 झोपड़पट्टियों में रहने वाले लाखों परिवारों को बड़ा फायदा होगा। इस कार्यक्रम में शिवसेना के नेता विपक्ष विजय चौगुले, जिला प्रमुख विट्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, नगर सेविका राधा सुरेश कुलकर्णी, संगीता वास्के, मृदुला गौली समेत असंख्य कार्यकर्ता और नागरिक मौजूद थे। नगर सेवक सुरेश कुलकर्णी ने विश्वास जताया कि अब तुर्बे स्टोर की जनता की मुश्किलें जरूर हल होंगी। प्रत्येक वर्षी शिवप्रेरणा आणि स्वामी समर्थ महिला मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवतो आम्ही। गेल्या 25 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि चालू राहील पुढे पण। त्या ठिकाणी एक उद्देश असा होता की आमचे काही डंपिंगचे प्रश्न आहे, त्या ठिकाणी भुयारी मार्ग आहे आणि त्या ठिकाणी परत उड्डाण ब्रिजचे काम आहेत आणि SRA योजनेची जे कामं आहेत या संदर्भात मी काल मुख्यमंत्र्याला भेटलो, त्या ठिकाणी निवेदनही पण केलं, त्या ठिकाणी शिंदे साहेबांना पण रिक्वेस्ट केलं की उद्या साहेब आले तर बरं होईल आणि त्या ठिकाणी त्या आमचं पत्राची मान ठेवलं, ते आले स्वतः।
हले आज त्या ठिकाणी कार्यक्रमला शोभा वाढवले त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो। आज त्यांनी एवढे पब्लिक समोर आज 7-8 हजार लोक होते आज त्या ठिकाणी त्यांनी स्वतः बोलले पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि खासदार साहेबांनी सांगितलेले आहेत की बाबा या ठिकाणी लवकरात लवकर आम्ही डंपिंगची की चांगला एखादा प्रोजेक्ट आणू जेणेकरून या ठिकाणी खत निर्मिती प्लांट वगैरे टाकून आणि इथं तिथले दिवस आपला मोठी एक प्रकल्प आणू असं त्यांनी ते आश्वासन दिलेले आहेत आणि मला आणतील असं असं वाटतं। हा कार्यक्रमाचा मेन उद्दिष्ट होता आपले जे 3 मेन समस्या होते डंपिंग ग्राउंड उड्डाण पूल आणि आपले भुयारी मार्ग असे 3 आमचे जे मेन मुद्दे होते आणि आपले आणखी एक मुद्दा होता तो SRA योजना लागू करण्यासाठी तो एक प्रश्न होता आपला। हे सगळे आता एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे हे सगळे पूर्ण आपले होईल सगळे आपले पूर्ण जेवढे प्रश्न होते सगळे सोडवले जातील। ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया।